आज महिला दिनानिमित्त शिवराणा सेवा संघाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अनेक कर्तबगार महिलांना जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेब पुरस्कार तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. नेमकं काय घडले ते बघूया. इथे उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण असं बोलताना मला थोडंसं अडवळल्यासारखं वाटतंय बरं का. ऍक्च्युली मी असं मनापासून बोलत असते, रट्टा मारून मला बोलता येत नाही आणि रट्टा मारला तर मी विसरून जात असते. असं बोलताना मला अडवळल्यासारखं यासाठी वाटत की जनरली जागतिक स्तरावरती साजरे करण्यात आलेले जेवढे दिवस आपण साजरे करतो ते सगळे दिवस साजरे करत असताना आपण लेडीज पुरुषांना आणि पुरुष महिलांना शुभेच्छा देत असतात. मग जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ह्या फक्त स्त्रियांना असतात म्हणून मी माझ्या दिलेल्या शुभेच्छा पुन्हा वापस घेते. आणि पुन्हा एकदा या जागतिक महिला दिनाच्या इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंना तसेच भगिनींना हार्दिक शुभेच्छा असं सांगतो. आता असं पाहिजे का तुमच्या डोक्यात प्रश्न, माझ्या इथे उपस्थित असलेल्या बंधूंना हा प्रश्न डोक्यात पडलाच असेल की अरे ही बाई आम्हाला तर स्त्री दिनाची शुभेच्छा देते. जागतिक स्तरावरती 8 मार्च हा दिवस स्त्रीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी जे संस्कार छत्रपती शिवरायांवर केलेले होते आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या भगिनींनी सांगितल्याप्रमाणे की जर माता आणि तिचा तिचे मूल यांनी जर ते संस्कार मातांनी दिल्याप्रमाणे जर प्राप्त केले तर आपल्या भारतात खूप मोठा बदल होऊ शकतो. तिचे पुरुष आपल्या सन्मानासाठी खुर्ची नसताना अगोदर सुद्धा उभे होते, आता सुद्धा उभे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा कायम झाल्या पाहिजे. आज जे आपण म्हणतो एकीकडे जे आपण म्हणतो की बऱ्याच मॅडमनी प्राध्यापक मॅडमनी वगैरे वक्त्यांनी सन्माननीय व्यासपीठ यांनी समोर बोलून दाखवलं, स्त्रीच्या बद्दल सांगितलं, ती कशी आपला आहे सबला आहे. पण खरं जर म्हणायचं बघितलं जर इतिहास जर आपण जर बघितला चालू तर स्त्री कधी आपला नव्हती नव्हती. आपल्या इतिहासकालीन ज्यांच्या नावाने राजमाता जिजाऊ पुन्हा सावित्रीबाई फुले यांनी पण भरपूर यातना यांनी पण सोसलंय फार. आपल्याला असं वाटतंय की आज आपण शिक्षित झालो, आज आपण शिक्षित झालो आपल्यालाच व्यथा आहे काय. पण जेव्हा शिवाजी महाराजांना संगोपन करताना त्यांच्या पाठीमागे शहाजी भोसले होते, मल्हारराव अहिल्याबाई होळकर ज्या फार कमी वयात त्यांना विधवा झाल्या त्यांनी राज्यकारभार चांगला उत्तम रीतीने सांभाळला, त्यांच्या पाठीमागे मल्हारराव होळकर होते. हा जो इतिहास जर आपण बघितला तसाच जर बघितला महाराष्ट्र पुन्हा सावित्रीबाई फुले आपण आज इथे जे आहोत ते सुद्धा पुरुषांमुळेच आहोत हे याचं खूपच मानून चालणार नाही. कारण की महिलांना शिक्षणाचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला आहे. आणि सर्वात प्रथम त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिक्षित केलं आणि त्यांचा जो संघर्ष जो आहे म्हणजे आपल्याला शिक्षण घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागला हा सोपा नव्हता. आणि हे जे वारं आले आपल्याकडे जागतिक महिला दिन हा एकच दिवस आपला नाहीये, प्रत्येक दिवस आपला आहे. फक्त सन्मान होईल तेव्हाच आपण कार्य करत राहू असंही काही नाहीये. आपण सन्मानाच्या पण भूकेला नाही, आम्ही फक्त दोन प्रेमळ शब्दाच्या भूकेला आहोत. तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पाठीशी असण्यापेक्षा सोबत आहोत. तर आजकालचं आपण जर बहुताल जर बघितलं 1975 नंतर जेव्हा जागतिकीकरण आलं युरोपातनं ही संकल्पना आली आहे खरं तर जागतिक महिला दिन, तिकडे त्यांना मतदानासाठी सुद्धा मतदानाचा सुद्धा स्त्रियांना अधिकार नव्हता त्यासाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. पण ज्यांनी राज्यघटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिल तयार केलं, विवाह कायदा तयार केला जे आपण आज आपल्या भावांशी मांडतो वाचा हक्क, खरं तर हा जो कायदा आहे जर मी म्हणेल की भावा बहिणीचे काटाकूट करण्यासारखा वाटतो थोडाफार. कारण की कधी त्याची साडी थोडीची भुकेली असते आणि तिथंच कुठेतरी ती उभा राहते, तर तिथं कोणाला दोष द्यायचा, तिथं दोघही जबाबदार आहेत. आपण म्हणतो मुलगा आला सून आली की वृद्धाश्रमाकडे, अगोदर बघा लग्नाच्या अगोदर आई वडील वृद्धाश्रमात असतात का. कोणता मुलगा असा आहे की लग्नाच्या अगोदर वृद्धाश्रमात तो आई वडिलांना पाठवतो, कोणता आतापर्यंत माझ्या बघण्यात तरी नाही. लग्न झाल्यावरच असं काय होतं, तर ही तिथं जी त्याची कुचंबना जी होते आईमध्ये आणि बायकोमध्ये, इथं जो जात्यामध्ये जसं दान जसं भरडलं जातं ना,
की तो भरडला जातो. आईचं हे करू, आई चुकीची नसते. तिला असं वाटतं की हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, मग आपण कोणताही दिवस साजरा करत असताना आईचं ऋण कधीच कोणी फेडू शकत नाही. आई वडिलांचं ऋण कधीच कोणी फेडू आणि त्यांच्या इतकं प्रेमही कोणीच आपल्याला करू शकत नाही. बायको म्हणून जर आपल्याला तरी वाटत असेल की नाही माझी बायको मला खूप जीव लावते, आणि बायको जर खरंच व्यवस्थित सगळं काही असेल तर ती आईचं वेळ प्रसंगी ती आई होते, वेळ प्रसंगी बहीण होते, वेळ प्रसंगी मैत्रीण होते, सगळं ती करते. पण शेवटी आई जी जिने आपल्याला जन्म दिलेला असतो तर नक्कीच तिचं 9 महिने प्रेम जास्तच असतं, कारण की तिने आपल्याला लहानाचं मोठं गर्भात केलेलं असतं, आपलं संगोपन केलेलं असतं. हे सर्व करत असताना आपण सबला झालो, आपण आपलं कुठंच नव्हतो. आम्ही तर म्हणेल भारतामध्ये मातृसत्ता पद्धती होती आणि कृषी प्रधान देश आहे. बीचा शोध, शेतीचा शोध जर कोणी लावलाय तर तो महिलेने लावलाय. मग कुठं आमची महिला कुठं कमी आहे, कुठंच नव्हती. आपण जर तसं थोडं पुढे गेलो राजस्थान जिथून आम्ही म्हणतो, आता मी राजपूत परदेशी कोळी भाषेतील लोकसाहित्यावर अभ्यास केलाय, तेव्हा मुळात इथं आम्ही कसे आलो प्रश्न पडतो बरेच. परदेशी आम्ही का, तुम्ही म्हणजे इथं जेव्हा मी महाराष्ट्रात स्थायिक झालो तर महाराष्ट्रात स्थायिक झालो त्यावेळेस जे परदेशातून आले, परदेशातून म्हणजे या परत्या राज्यातून आले त्यांना तुम्ही परदेशी नाव दिलं. परदेशी पुन्हा राजपूत, राजपूतण्यातून आलो, राजस्थान मधून आलो, म्हणून जसं इथं पाटील लावलं जातं तसं राजपूत, तसं आम्ही सिंगल, मेवाड, पुन्हा मेहर असेल, ताकरवाल असेल, सरसकटे असे सरनेम असतात, आडनाव असतात, पण मूळ आपण काय लावतो, राजपूत लावतो. जसं पाटील लावलं जातं हे बिरुद आहे फक्त. तसं राजस्थान मध्ये जर महिलांचं जर बघितलं, दुर्गावती राणीचं जर बघितलं तर तिचा इतिहास जरी आपण बघितला सगळ्यात महत्वाचं आहे. आपण शिक्षित शिक्षण घेत असताना, एक उच्च पदावर जात असताना, हे सर्व करत असताना आपण आपलं चारित्र्य, आपलं शील किती महत्वाचं आहे, ते जपणं किती महत्वाचं आहे, हे जर आपण इतिहासात जर डोकावून जर बघितलं तर आपल्याला कळेल. पद्मावती राणीचा जर आपण जोहर बघितला कशासाठी, की परकीयांचं आक्रमण, त्यांच्या हाती आपण लागू नये. मोगलांचं जेव्हा आक्रमण झाली, त्यांची सत्ता जेव्हा इकडं स्थायिक होऊ लागली, तर त्यांचं कसं असायचं की सर्व, जेव्हा एक राजा आपण एखादं राज्य जिंकलं तर ते सर्व तिथलं अन्नधान्य सैनिक तिथल्या बाया सगळ्या आपल्या, असं काबीज करून घेतल्या जायचं. तर त्यावेळेस सगळ्यात मोठा तो जोहार जो झाला पद्मावती राणीचा, जो आपण खिलजीने जेव्हा आक्रमण केलं तो जोहार कशासाठी केला, की नको परकीयाचं, कारण की त्यांनी मागचा इतिहास बघितलेला होता. शत्रूच्या हाती जर लागलो तर 100 माणसं तुटून पडायची, बाईचे धिंडोवण्या उडवल्या जायचे. एकीकडे आपण नवरात्रामध्ये 9 दिवस बाईची पूजा करत असतो, आणि एकीकडे दुसरीकडे निर्भया सारखं हत्याकांड होत असतं, दुसरीकडे डॉक्टर असणाऱ्या प्रातिभिकावर बलात्कार होत असतो, तिला जिवंत जाळला जात असतो, ऍसिड हल्ले होत असतात, हे कशाचं लक्षण आहे. आपण म्हणतो समानता हवी, कशाची समानता हवी, आपण नेमकं एक म्हणतो की स्त्री आणि पुरुष हे बाईकडे सगळ्यात प्रथम एक माणूस म्हणून बघितलं जात नाही, एक स्त्री म्हणून बघितलं जातं. तर स्त्रीच्या पहिले ती एक माणूस आहे, त्या माणूस म्हणून तिच्याकडे बघणं फार गरजेचं आहे. आता सरांनी बोलताना उल्लेख केला की पती पीडित हे जे आहे तर तो शब्द खरं तर मला म्हणजे असं वाटतं की नको ते बोलायला, कारण की जी दुखती नस असते ना तिथं नको त्या खपल्या काढायला, आहे पती पीडित ज्या ती गंभीरपणे जर आज उभी आहे ती करू शकते. एक मन आहे घोड्यावरचा पाप मरावा पण चुली जवळची आई मरू नये असं म्हणतात. कारण की का म्हटलं जातं की जर बाप जरी मेला, तर आई जरी असेल ना, 2 लेकर असतील पदरात, 1 लेकरू जरी असेल पदरात, तरी आजीवन मी सर्व काढून घेते. का काढते, ती दुसरं लग्न नाही करत आणि त्याला समाज पण म्हणत नाही आता तुझं कसं होईल दुसरं लग्न कर म्हणून, असा समाज म्हणत नाही. पण जर बायको मेली तर बिचारीला तिचा अग्निसंस्कार पण होत नाही, तर लगेच आजूबाजूचे नातेवाईक म्हणाले आता याचा भाकरीचा प्रश्न कसा, लग्नाचं बघावं लागेल. माणसाच्या लगेच लग्नाचा विचार केला जातो आणि तो पण तयार, मला गरज नाही माझ्या लेकरांना आई हवी. पण ह्या जर विचार करताना ती अगोदरपासून सपलाच होती, ती आपला कधीच नव्हती, पण आपण तिला आपला बनवलं, आपण तिला आपला बनवून तिला चौकटीत ठेवलंय. पुन्हा आपण म्हणतो काय, पायातली जुत्ती पायातच बरी, कानाच्या वरची. आपण लग्न करताना सुद्धा कानाच्या वरची हाईट नको या, लग्न करताना सुद्धा माणसाचं ते कानाच्या वरती नको, पुन्हा शिकली तितकी फुकली. हे जे गोष्टी आहेत ना, हे जे बिरुद लावली आहेत, पण आपण हे सगळं करत असताना विचार करायला पाहिजे खरंच किती सुशिक्षितपणाची गरज आहे. वधू पाहिजे, मी राम नसे नाका,
मी राम नसेने का तू मात्र सीता हवीस, कर्तृत्वाला डोळ्याआड करण्यास तू मात्र गांधारी व्हावीस, पगार माझा विचारू नको तू मात्र कमवती हवीस, पगार माझा विचारू नको तू मात्र कमवती हवीस, मी चटकन येता घरा तू पटकन गृहिणी व्हावीस, मी कसा का दिसेना, मी कसा का ना दिसेना तू मात्र देखणी हवीस, लाख नजरा वळतील तुझ्याकडे तू मात्र माझीच राहावीस, तू माझी मात्र माझीच राहावीस। धन्यवाद।